आज अपन लेक्चर मध्ये समजून घेणार आहोत प्रिपरेशन्स ऑफ डायहायड्रोजन्स किंवा प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन्स। तर हायड्रोजनचे प्रिपरेशनच्या मेथड्स आपण वन बाय वन समजून घेऊ। तर सर्वात पहिली जी मेथड आहे हायड्रोजनच्या प्रिपरेशन्स मध्ये ती आहे लॅबोरेटरी मेथड्स। लॅबोरेटरी मेथडनुसार आपण सुरुवातीला हायड्रोजन्स प्रिपेअर करणार आहोत, बघा लक्षात ठेवायचं आहे। त्याच्यामुळे सुरुवातीला लॅबोरेटरी मेथड्स आहे की नाही, लॅबोरेटरी मेथड्स आपण सुरुवातीला स्टडी करणार आहोत की या मेथड्समध्ये आपण हायड्रोजन्स कोणाकोणापासून तयार करणार आहोत। तर लॅबोरेटरी मेथड्समध्ये सुरुवातीला आपण हायड्रोजनचं जे प्रिपरेशन्स आहे डायहायड्रोजनचं प्रिपरेशन्स हे मेटलच्या रिएक्शन्स कोणासोबत करणार आहोत, ॲसिड सोबत करणार आहोत, बरोबर आहे। आणि म्हणून सुरुवातीची पहिली जी मेथड आहे लॅबोरेटरी मेथडमध्ये रिएक्शन्स ऑफ मेटल्स विथ ॲसिड, रिएक्शन्स ऑफ झिंक मेटल्स, कोणत्या मेटल्स घेऊ आपण, झिंक मेटल्स विथ डायल्यूट ॲसिड, कोणता ॲसिड घेणार आहोत, डायल्यूट ॲसिड। मग डायल्यूट ॲसिडमध्ये तुम्ही डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिडही घेऊ शकता आणि डायल्यूट HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडही घेऊ शकता। तर लॅबोरेटरीमध्ये जे स्मॉल स्केलमध्ये आपल्या ज्या लॅबोरेटरीज असतात तर तिथे आपण हायड्रोजन स्मॉल स्केलमध्ये लॅबोरेटरीमध्ये जे प्रिपेअर करतो तर ते कोणापासून करत असतो, झिंक मेटलची रिएक्शन्स डायल्यूट ॲसिडसोबत करत असतो। आता इथे आपण जो झिंक मेटल घेत असतो तो ग्रॅन्युलर झिंक घेत असतो, म्हणजे ग्रॅन्युलर फॉर्ममधला झिंक घेत असतो किंवा इम्प्युअर झिंक घेत असतो। त्याचं कारण आहे की इम्प्युअर झिंक हे फास्टर रिएक्शन्स करणारा, बघा लक्षात ठेवायचं आहे। फॉर एक्झाम्पल सर्वात पहिली जी लॅबोरेटरी मेथड्स आहेत तर झिंक मेटल रिएक्ट विथ डायल्यूट ॲसिड। तर फॉर एक्झाम्पल आपण जर इथे झिंक मेटल घेतला आणि यांची ग्रॅन्युलर झिंक घ्या किंवा इम्प्युअर झिंक घ्या, यांची रिएक्शन्स हायड्रोक्लोरिक ॲसिड, पण हे कसं पाहिजे, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत जर आपण रिएक्शन्स केली तर नॅचरली एच पॉझिटिव्ह आहे, ZN डाय पॉझिटिव्ह असते, हा ZN हायड्रोजन आयन्सपेक्षा मोर ॲक्टिव्ह आहे, तो हायड्रोजन्सला इथून डिस्प्लेस करत आणि काय तयार होणार आहे, झिंक क्लोराईड तयार होईल विथ लिबरेशन ऑफ H2S। त्याच्यामुळे आपल्याला इथे काय करावं लागेल, ट्वाईस हे डायपॉझिटिव्ह झिंक या हायड्रोजन्सला इथून काय करेल, डिस्प्लेस करेल, कारण जे ॲक्टिव्ह मेटल्स असतात म्हणजे हायड्रोजनपेक्षा ते जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असतात तर ते हायड्रोजन्सला नॅचरली त्यांच्या कंपाऊंड्समधून डिस्प्लेस करतील, बरोबर आहे। आणि म्हणून हा झिंक क्लोरीनसोबत कंबाईन होईल आणि याला हायड्रोजन्सला काढून टाकेल, झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन गॅस तयार होईल। सिमिलरली हीच झिंकची रिएक्शन्स, झिंक मेटलची रिएक्शन जर आता मी कोणासोबत केली, डायल्यूट H2SO4 कोणासोबत केली, डायल्यूट H2SO4, कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 चालत नाही, डायल्यूट H2SO4 सोबतच रिएक्शन्स करतो। तर इथेही तसंच होणार आहे, झिंक डायव्हॅलंट डाय पॉझिटिव्ह असतो, एच पॉझिटिव्ह, SO4 डाय निगेटिव्ह, हा झिंक मोर ॲक्टिव्ह मेटल आहे हायड्रोजनपेक्षा, तो हायड्रोजनला ॲसिडमधून काय करेल, डिस्प्लेस करेल आणि आपल्याला काय तयार होणार आहे, झिंक सल्फेट सॉल्ट तयार होईल विथ हायड्रोजन गॅस काय होईल, लिक्विड होईल। तर अशा प्रकारे हा झिंक जो ग्रॅन्युलर झिंक आहे किंवा इम्प्युअर झिंक आहे यांची जर आपण डायल्यूट ॲसिड सोबत रिएक्शन्स केली तर हायड्रोजन गॅस प्रोड्यूस होत असते। तर अशा प्रकारे आपण लॅबोरेटरीमध्ये या झिंक मेटलच्या रिएक्शन्स डायल्यूट ॲसिड सोबत करून हायड्रोजन गॅस काय करत असतो, प्रोड्यूस करत असतो। आता ॲसिड सोबत तर रिएक्शन्स करतो पण अल्कली मेटल सोबत सुद्धा, सॉरी अल्कली सोबत सुद्धा रिएक्शन्स करून हायड्रोजन प्रोड्यूस करू शकतो लॅबोरेटरीमध्ये, आहे ना। आणि म्हणून रिएक्शन्स विथ अल्कली, नेक्स्ट पास आहे आपल्याला रिएक्शन्स विथ अल्कली। अल्कली कोणाला म्हणत असतो आपण सांगा, NaOH किंवा KOH, अल्कली रिएक्शन्स विथ अल्कली। तर अल्कली आपण कोणाला म्हणत असतो, NaOH ॲक्विअस किंवा KOH ॲक्विअस, याला आपण अल्कली म्हणत असतो। यांच्यासोबत आता आपण कोणाच्या रिएक्शन्स करणार आहोत, एम्फोटेरिक मेटल्स। एम्फोटेरिक मेटल्स म्हणजे कोणते, की जे ॲसिडिकही नेचर दाखवतात आणि बेसिकही नेचर दाखवत असतात त्याला आपण एम्फोटेरिक मेटल्स म्हणत असतो। तर त्याच्यामुळं झिंकची रिएक्शनच करू आपण, झिंक हा एम्फोटेरिक मेटल्स आहे, यांची रिएक्शन जर आपण कोणासोबत केली, NaOH किंवा KOH सोबत केली, आहे ना।
तर नेचुरली काय होते हा झिंक कोणासोबत कंबाईन होणार आहे या ऑक्सिजन सोबत झिंकचे ऑक्साईड बनत ZnO2 आहे की नाही सर्वांना माहिती आहे झिंक डाय पॉझिटिव्ह आहे ऑक्सिजन डाय निगेटिव्ह आहे जर एक ऑक्सिजन त्याच्यामध्ये जास्त आला तर याचा अर्थ त्याच्यावर दोन निगेटिव्ह चार्ज आहे त्याच्यामुळे हे बॅलन्स करण्यासाठी इथे दोन सोडियम येतील तर अशा प्रकारे आपल्याला काय तयार होईल सोडियम झिंकेट तयार होईल आणि म्हणून आपण टॉईस येणे घेणार इथून हायड्रोजन्स काय होईल लिबरेट होईल H2 गॅस इथून लिबरेट होईल तर अशा प्रकारे सोडियम झिंकेट काय म्हणतो आपण याला सोडियम झिंकेट विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस तर आपण झिंक मेटलची रिएक्शन जर अल्कली सोबत केली म्हणजे सोडियम हायड्रोक्साईड सोबत तर सोडियम झिंकेट विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस असाच एक एम्बुटरिक मेटल जर आपण कोणता घेतला बेरिलियम घेतला तर बेरिलियमची रिएक्शन सुद्धा आपण कोणासोबत केली सोडियम हायड्रोक्साईड याच्यासोबत जर केली तर सिमिलर रिएक्शन होऊन जाईल काय भेटणार आहे सोडियम बेरिलेट तयार होईल सोडियम बेरिलेट तयार होईल विथ लिबरेशन ऑफ हायड्रोजन गॅस त्याच्यामुळे हे हायड्रोजन गॅस प्रोडक्शनच्या रिएक्शन्स आहेत तर लॅबोरेटरीमध्ये आपण झिंक मेटलचे रिएक्शन्स मिनरल ऍसिड म्हणजे डायल्यूट ऍसिड सोबत करून सुद्धा हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करू शकतो तसंच लॅबोरेटरीमध्ये झिंक किंवा बेरिलियम हे जे एम्फोटेरिक मेटल्स आहेत एम्फोटेरिक मेटल्स म्हणजे जे ऍसिडिक प्रॉपर्टी दाखवतात आणि बेसिक प्रॉपर्टी दाखवतात त्यांना आपण एम्फोटेरिक मेटल्स म्हणत असतो तर हे जेव्हा रिएक्शन्स करतील तर हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करतील तर तुम्हाला थोडक्यात एक छोटीशी ट्रिक सांगतो की एम्फोटेरिक मेटल्स कोणते आहेत ते तर एक छोटीशी ट्रिक्सनुसार लक्ष ठेवायचं आहे गा बे अली ऐसे सब पब्लिक झुमे बघा लक्ष ठेवायचं आहे गा बे अली ऐसे सब पब्लिक झुमे हे एम्फोटेरिक मेटल्स आहे म्हणजेच आपल्याला एम्फोटेरिक कोणते मेटल आहे हे महत्वाचं आहे त्यासाठी आपण ट्रिक्स न लक्षात ठेवायचं आहे गा बे अली ऐसे सब पब्लिक झुमे तर या पद्धतीनं तर हे एम्फोटेरिक मेटल जर घेतले आपण आणि यांची अल्कली मेटल सोबत रिएक्शन्स केली तर आपल्याला सॉल्ट बनतील आणि हायड्रोजन गॅस काय होतील रिलीज होतील ठीक आहे तर ह्या दोन मेथड आपल्याला कोणत्या घेतलेल्या आहेत लॅबोरेटरी मेथड्स आहेत ज्यांच्यामध्ये आपण लॅबोरेटरीमध्ये हायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करू शकतो नेक्स्ट मेथड आहे आपली आता इलेक्ट्रोलिसिस आपण काय करणार आहोत थर्ड जी इंडस्ट्रियल मेथड आहेत आता कमर्शियल किंवा इंडस्ट्रियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन गॅस नेक्स्ट पाहणार आपण इंडस्ट्रियल मेथड किंवा कमर्शियल मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ हायड्रोजन गॅस तर त्याच्यामुळं कमर्शियल मेथड्स होत आपण किंवा इंडस्ट्रियल मेथड्स हो तर कमर्शियल मेथडमध्ये कमर्शियल मेथड्स फॉर द प्रिपरेशन ऑफ H2 गॅस तर इथे पहिली कमर्शियल मेथड आपण घेणार आहोत इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर वॉटरचे इलेक्ट्रोलिसिस करून हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करू तसं हायड्रोजन आणि ऑक्सिजन वॉटरमधून केमिकल रिएक्शन सेपरेट नाही करतायत आणि म्हणून आपण त्याचं इलेक्ट्रोलिसिस करत असतो म्हणून आता सेकंड जी डायहायड्रोजनचं प्रिपरेशन आहे तर ते कमर्शियली आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर काय आहे इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर वॉटरचं आपण काय करणार आहोत इलेक्ट्रोलिसिस करणार आहोत कोणत्या प्युअर वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस ऑफ प्युअर वॉटर बघा लक्षात ठेवायचं इलेक्ट्रोलिसिस ऑफ प्युअर वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करू आता इलेक्ट्रोलिसिस म्हटलं की तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की एक सेल येत असते इलेक्ट्रोलिसिस मध्ये आहे ना तर या सेलमध्ये आपण काय घेत असतो ज्या केमिकलचं कंपाऊंडचं आपल्याला काय करायचं असेल इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे जसं वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करायचं आहे H पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह आणि या सेलमध्ये आपण इलेक्ट्रोड डीप करत असतो एक एनोड असतो एक कॅथोड असे दोन इलेक्ट्रोड असतात हे इलेक्ट्रोड एक्सटर्नली आपण एका बॅटरीला जोडत असतो आहे की नाही तर बॅटरीचा जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे त्याला आपण काय म्हणत असतो एनोड आणि एनोडवर एनआयन जात असतात ज्याला की हे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर एनआयन्स नक्की जाणार आहे की नाही अशा प्रकारे ठीक आहे आणि जो बॅटरीचा निगेटिव्ह टर्मिनल आहे बॅटरीचा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे त्याला आपण काय म्हणत असतो कॅथोड या कॅथोडवर कोणते जात असतात कॅटायन्स आणि कॅथोडवर रिडक्शन होत असते हे तुमच्या लक्षात जर असेल तर तुम्हाला कोणतीही इलेक्ट्रोलिसिसची प्रोसेस करता येईल पण पहिली गोष्ट
हे जे इलेक्ट्रोलिसिस आपल्याला वॉटरचं करायचं आहे, प्युअर वॉटर, प्युअर वॉटर हा वीक इलेक्ट्रोलाइट असते. म्हणजे लाखो जर वॉटरचे मॉलिक्युल असेल तर त्याच्यात 2-4 एच पॉझिटिव्ह आणि 2-4 ओ एच निगेटिव्ह असते. त्याच्यामुळं प्युअर वॉटर इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणून आपण याच्यात स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड किंवा बेस ऍड करत असतो, स्मॉल अमाऊंट ऑफ ऍसिड किंवा बेस ऍड करत असतो इलेक्ट्रोलिसिस करण्यासाठी आणि हायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करत असतो. आता बघा, वॉटरपासून हायड्रोजन गॅस जेव्हा आपण प्रोडक्शन करतो तर ऍट एनोड, एनोडवर कोणती रिएक्शन होणार आहे? एनोड तुमचा कोणता इलेक्ट्रोड आहे? पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे. आणि एनोडवर कोणते आयन जात असतात? एनआयन जात असतात. तर एनआयन कोण आहे? ओ एच निगेटिव्ह हा एनआयन आहे. तर आता बघा, हा ओ एच निगेटिव्ह एनोडवर जाईल म्हणजे पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर जाईल आणि इथे आपले इलेक्ट्रॉन लॉस करेल. बघा, एनोडवर कोणती रिएक्शन होईल? ओ एच निगेटिव्ह आयन्स एनोडवर जातील आणि लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स करतील. ते काय करतील? लॉस ऑफ 2 इलेक्ट्रॉन जर लॉस करत असेल तर टॉईस करू आपण, हा ऑक्सिजन गॅस प्लस वॉटर अशी एक रिएक्शन होईल. कशावर? एनोडवर. एनोडवर नेहमी ऑक्सिडेशनच होत असते, एनआयनचं ऑक्सिडेशन होणार आहे. ओ एच निगेटिव्ह आयन्स एनोडवर जाईल आणि इथे ओ टू गॅस तयार होईल. इथे ओ टू गॅसचे बबल्स दिसतील, ओ टू लिबरेट होईल. आता हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते हे एनोडकडून कोणत्या साईडकडे येत असतात? असे कॅथोडकडे येत असतात. हे इलेक्ट्रॉन्स इकडे आले की हे पॉझिटिव्ह आयन्स ते गेन करणार आहेत कॅथोडवर आणि म्हणून ऍट कॅथोड, कॅथोडवर कोणती रिएक्शन होणार आहे? बघा, लक्ष ठेवायचं, कॅथोडवर रिडक्शन होणार आहे. कॅथोड निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे आणि याच्यावर आपली कोणती प्रोसेस घडल? रिडक्शन. कॅथोडवर कोण जाणार आहे? हे एच पॉझिटिव्ह कॅटायन्स, कॅटायन्स इथे जातील ट्वाईस एच पॉझिटिव्ह, है ना. दे गेन द इलेक्ट्रॉन्स, ते इलेक्ट्रॉन्स गेन करतील आणि कशात कन्वर्ट होतील? एच टू गॅस. म्हणून हा जो एच टू गॅस आहे ते हे एच टू गॅसचे बबल्स इथे आपल्याला नंतर दिसेल. तर अशा प्रकारे आपण वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करून ऑक्सिजन एनोडवर लिबरेट होईल आणि कॅथोडवर हायड्रोजन लिबरेट होईल असं पाहिलं भेटलं. ओव्हरऑल रिएक्शन्स काय झाली याच्यामध्ये? ओव्हरऑल जी रिएक्शन झाली इलेक्ट्रोलिसिसमध्ये, तर ट्वाईस एच टू ओ, ते एक एच टू ओ इकडला काढू आपण आणि एक एच टू इकडला काढू, म्हणजे एच टू ओचं इलेक्ट्रोलिसिस होऊन हाफ ऑक्सिजन रिलीज झाला आणि हाफ हायड्रोजन गॅस रिलीज झाला. अशा प्रकारे मी जर याला ट्वाईस केलं तर हे ओ टू होऊन जाईल, हे जर ट्वाईस केलं तर हे काय होऊन जाईल? ओ टू आणि हे एच टू. असं इलेक्ट्रोलिसिस जेव्हा करतो आपण, हे की नाही, वॉटरचं कोणत्या कंडिशन्समध्ये? ऍसिडिक किंवा बेसिक कंडिशनमध्ये. तर वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस होऊन ओ टू लिबरेट होणार आहे एनोडवर आणि एच टू लिबरेट होणार आहे कॅथोडवर. तर अशा प्रकारे आपण हायड्रोजनचं प्रोडक्शन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर करत असतो. ठीक आहे, तर हे झालं इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. आता नेक्स्ट असंच एक इलेक्ट्रोलिसिस आहे, बघा लक्षात ठेवायचं आहे. काय? इलेक्ट्रोलिसिस ज्याच्यामध्ये आपण 99.5% प्युअर हायड्रोजन जर आपल्याला तयार करायचं असेल, बघा लक्षात ठेवायचं आहे. प्रिपरेशन्स ऑफ, लक्षात ठेवा, प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन्स म्हणजे डाय हायड्रोजन्स किती पर्सेंट? 99.5% प्युअर. एकदम प्युअर फॉर्ममध्ये जर आपल्याला काय तयार करायचं असेल? हायड्रोजन्स तयार करायचं असेल 99.5% प्युअर, तर आपण कोणत्या प्रोसेस कोणाचं इलेक्ट्रोलिसिस करून करत असतो? इलेक्ट्रोलिसिस ऑफ कोणाचं इलेक्ट्रोलिसिस करत असतो? इलेक्ट्रोलिसिस ऑफ बेरियम हायड्रोक्साईड, बेरियम हायड्रोक्साईडचं इलेक्ट्रोलिसिस करत असतो इन निकेल इलेक्ट्रोड, इन प्रेझेन्स ऑफ निकेल इलेक्ट्रोड. कोणते इलेक्ट्रोड वापरतो? इन प्रेझेन्स ऑफ निकेल इलेक्ट्रोड. इलेक्ट्रोड आपण त्याच्यासाठी कोणते वापरतो? निकेल. म्हणजे जरा इलेक्ट्रोलिटिक सेल जर घेतली तर हे निकेल इलेक्ट्रोड आपण घेणार आहोत आणि हे निकेल इलेक्ट्रोड आपण बेरियम हायड्रोक्साईडच्या हॉट सोल्युशनमध्ये, हॉट सोल्युशन ऑफ बेरियम हायड्रोक्साईड, बेरियम हायड्रोक्साईडचं ॲक्विअस सोल्युशन घेणार आहोत आणि यांच्यामध्ये हे निकेल इलेक्ट्रोड घेऊन यांचं इलेक्ट्रोलिसिस करू आपण. काय करणार आहोत? इलेक्ट्रोलिसिस. तर यावेळेस हायड्रोजन गॅस जो तयार होतो तो 99.5% प्युअर हायड्रोजन गॅस या मेथडनुसार तयार केला जात असते. म्हणून आपल्याला ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारले जात असते की विच ऑफ द फॉलोइंग इज यूज फॉर द प्रिपरेशन्स ऑफ प्युअर हायड्रोजन गॅस. तर प्युअर हायड्रोजन गॅस आपण इलेक्ट्रोलिसिस ऑफ बेरियम हायड्रोक्साईड
चा इलेक्ट्रोलिसिस निकेलीड इलेक्ट्रोडच्या प्रेझेन्स मध्ये जर केलं तर प्युअर हायड्रोजन गॅस काय होत असतो, तयार होत असतो. तर हे झालं नेक्स्ट प्रिपरेशन्स, है की नाही. तर हे कमर्शियल प्रिपरेशन्स आपण वॉटरचं इलेक्ट्रोलिसिस करून आणि बेरियम हायड्रोक्साईडचं इलेक्ट्रोलिसिस करून आपण प्युअर 99.5% प्युअर हायड्रोजन गॅस काय करू शकतो, तयार करू शकतो. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल, है की नाही. तर आता आपण नेक्स्ट जी प्रोसेस आहे ती आहे आपला आता की ब्राइन सोल्युशन्स, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, नेक्स्ट इलेक्ट्रोलिसिसच आहे. बघा पण इलेक्ट्रोलिसिस कोणाचं करू, इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन. ब्राइन सोल्युशन म्हणजे कोणतं, ऍक्विअस एनएसीएल. एनएसीएलचं जे ऍक्विअस सोल्युशन असते त्याला आपण काय म्हणतो, ब्राइन सोल्युशन्स. तर जेव्हा आपण ब्राइन सोल्युशनचं इलेक्ट्रोलिसिस करत असतो तर मेन मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हे कशासाठी करतो आपण, मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एनओएच, सोडियम हायड्रोक्साईड आणि क्लोरीन गॅस जेव्हा आपण मॅन्युफॅक्चर करतो ब्राइन सोल्युशन पासून, तर त्यावेळेस बाय प्रॉडक्ट म्हणून हायड्रोजनही तयार होतो. बाय प्रॉडक्ट काय तयार होत असते, हायड्रोजन गॅसही तयार होत असते. तर बघा हे कसं होते तेही आपण समजून घेऊ. हे इलेक्ट्रोलाइटिक सेल घेऊ आपण, हे की नाही. हे या इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये ब्राइन सोल्युशन घेऊ. ब्राइन सोल्युशन म्हणजे एक्विअस एनओएच, हे की नाही. हे मी बॅटरीला जोडणार आहे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. पॉझिटिव्ह असेल तर याला काय म्हणणार आहोत, एनओएच. निगेटिव्ह इलेक्ट्रोड निगेटिव्ह बॅटरीच्या टर्मिनलला जोडला तर तो कॅथोड. आणि इथे आपण एन ए पॉझिटिव्ह, सी एल निगेटिव्ह आणि वॉटर असल्यामुळं एच पॉझिटिव्ह आणि ओ एच निगेटिव्ह असे चार आयन्स या सोल्युशन्समध्ये असतील. आणि यांचं इलेक्ट्रोलिसिस जर केलं आपण तर ॲट एनोड, बघा लक्षात ठेवायचं आहे, ॲट एनोड. एनोडवर दोन एनआयन जाण्याची शक्यता असते. तर दोन एनआयन कोणकोणते आहेत, सी एल निगेटिव्ह आणि ओ एच निगेटिव्ह. तर ज्याचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असेल तो पहिल्यांदा ऑक्सिडाइज होईल. तर इथं क्लोरीनचं ऑक्सिडेशन पोटेन्शियल जास्त असते म्हणून क्लोरीन आयन्स कशावर जातील, एनोडवर जातील पॉझिटिव्ह इलेक्ट्रोडवर. इथं ते आपले इलेक्ट्रॉन्स लॉस करतील आणि क्लोरीन गॅसमध्ये त्यांचा लिबरेशन होईल. त्याच्यामुळे जो एनोड आहे तर इथे क्लोरीन गॅस तुम्हाला लिबरेट होताना दिसेल, बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲट कॅथोड, कॅथोडवरच हायड्रोजन्स तयार होत असते, लक्षात ठेवायचं आहे. ॲट कॅथोड, कॅथोडवर कोण जाणार आहे, हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहेत, है की नाही. तर हे इलेक्ट्रॉन्स आता गेन करतील, काय करतील, गेन करतील. आणि यातला जो एच पॉझिटिव्ह आहे तो कशात कन्वर्ट होईल, एच टू गॅसमध्ये कन्वर्ट होईल प्लस टॉईस ओ एच निगेटिव्ह. तर असं करण्यासाठी आपल्याला इथे काय करावं लागेल, टॉईस. तर असं रिडक्शन्स होईल. तर गेन ऑफ हे जरा लॉस ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, इथे हायड्रोजन गॅस तुम्हाला बबल फॉर्ममध्ये कॅथोडवर रिलीज होताना दिसेल. पण आता याच्यासोबत एन ए पॉझिटिव्ह बी राहिले इथे आणि ओ एच निगेटिव्ह बी सोल्युशनमध्ये राहिले. एन ए पॉझिटिव्ह म्हणजे या ओव्हरऑल रिएक्शन्समध्ये काय काय झालं की ऍक्च्युली जो आपला एन ए पॉझिटिव्ह होता तो ॲज इट इज राहिला, आहे ना. म्हणजे तुमची जी ओव्हरऑल रिएक्शन्स आहे तर या रिएक्शन्समध्ये एन ए पॉझिटिव्ह ॲज इट इज आहे, हे टॉईस सी एल निगेटिव्ह आहेत, आहे की नाही. ते या टॉईस सी एल निगेटिव्ह ऍक्विअसचं आणि या वॉटरचं, हे जे वॉटर घेतलं आपण ते यांचं कन्व्हर्शन झालं. ओव्हरऑल काय झालं, ओव्हरऑल रिएक्शन्समध्ये तर हे जे एन ए पॉझिटिव्ह होते, हे जे सी एल निगेटिव्ह होते आणि हे वॉटर मॉलिक्युल होते यांच्यामध्ये हे एन ए ॲज इट इज राहील, एन एचं काही झालं नाही, एन ए जसे होते तिथेच राहील. प्लस या क्लोरीनचं कन्व्हर्शन्स कशा झालं, क्लोरीन गॅसमध्ये झालं. या वॉटरमध्येही हायड्रोजन गॅसमध्ये प्रोडक्शन झालं आणि ओ एच निगेटिव्ह तयार झालं. त्याच्यामुळे एन ए ओ एच तयार होईल सी एल टू आणि त्याच्यासोबत बाय प्रॉडक्ट हा हायड्रोजन गॅसही तयार होईल. तर अशा प्रकारे आपण ब्राइन सोल्युशनमध्ये ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंग ऑफ एन ओ एच अँड क्लोरीन गॅस तयार करताना बाय प्रॉडक्ट हा हायड्रोजन गॅससुद्धा तयार होऊ शकतो. तर हे झालं नेक्स्ट मेथड फॉर द प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन गॅस फ्रॉम इलेक्ट्रोलिसिस ऑफ ब्राइन सोल्युशन्स. असं आपण ब्राइन सोल्युशनचं इलेक्ट्रोलिसिस करून हायड्रोजन गॅस काय करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. फायनली यांचा हायड्रोकार्बनपासून फायनली जी मेथड आहे फ्रॉम स्टीम अँड हायड्रोकार्बन अँड कोक यांच्यासोबत
रिएक्शंस करतो. शेवटची आहे प्रिपरेशन्स ऑफ हायड्रोजन्स फ्रॉम स्टीम. जे वॉटरची स्टीम आहे, वॉटर वेपर, त्याला आपण स्टीम म्हणतो. अँड हायड्रोकार्बन अँड कोक. हायड्रोकार्बन हायड्रोकार्बन अँड कोक. कोक म्हणजे कार्बन. बघा नेक्स्ट मेथडमध्ये स्टीम, हायड्रोकार्बन आणि कोक यांच्यापासून आपण काय तयार करणार आहोत, हा हायड्रोजन गॅस तयार करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हा जो हायड्रोकार्बन असते, फॉर एक्झाम्पल मिथेन, मिथेनचा आपण कोणासोबत रिएक्शन्स करूया, वॉटर वेपर याच्यावर पास करू, आहे की नाही. स्टीम मिथेन म्हणजेच हायड्रोकार्बन घेतला आणि यांची आपण स्टीम हायड्रोकार्बन सोबत रिएक्शन्स केली. तर ॲट अबाउट 1273 केल्विन टेम्परेचर्स, 1273 केल्विन टेम्परेचर, एवढ्या हाय टेम्परेचरला ही रिएक्शन्स करणार आहोत आपण. बरोबर आहे, 1270 केल्विन टेम्परेचरला ही रिएक्शन्स करू. तर काय होईल, आता कार्बन ऑक्सिजन म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड तयार होईल आणि हायड्रोजन गॅस तयार होईल. तर नॅचरली इथे 4 हायड्रोजन आहे, इथे 2 हायड्रोजन्स आहे, म्हणजेच आपण काय करू, इथे 6 हायड्रोजन इकडे झाले तर तिकडे 6 हायड्रोजन. तर अशा प्रकारे कार्बन मोनोऑक्साईड आणि हायड्रोजन गॅस तयार होईल. तर हे जे कार्बन मोनोऑक्साईड गॅस आहे आणि हायड्रोजन गॅस आहे, यालाच आपण वॉटर गॅस म्हणत असतो. काय म्हणत असतो, वॉटर गॅस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज सीन गॅस. याला काय म्हणतो, सीन गॅस. याचं कारण असं आहे की हे जे कार्बन मोनोऑक्साईड आहे आणि हायड्रोजन गॅस आहे म्हणजे वॉटर गॅस आहे, ते कंबाईन होऊन हायड्रोकार्बन तयार करतात, म्हणून याला सिंथेटिक गॅसही म्हणतात किंवा सीन गॅस किंवा वॉटर गॅस म्हणतात. हायड्रोकार्बन प्रोड्यूस करते मिथिल अल्कोहोल, त्याच्यामुळे आपल्याला 24 हायड्रोजन द्यावं लागेल. तर अशा प्रकारे हे CO प्लस H2 गॅसला आपण वॉटर गॅस किंवा सीन गॅस म्हणत असतो. तर हा जो वॉटर गॅस आहे किंवा सीन गॅस आहे, हे कंबाईन होऊन हायड्रोकार्बन म्हणजेच मिथिल अल्कोहोल वगैरे अल्कोहोल तयार करू शकतात. ठीक आहे, आता ही जी सेकंड मेथड आहे, इथं झालं हायड्रोकार्बन पासून, असंच आपण कोक पासून, कोक म्हणजे कार्बन, कार्बनची सुद्धा कोणासोबत आपण स्टीम, वॉटर स्टीम याच्यावर पास करू शकतो. आणि ही सुद्धा किती याच्यावर रिएक्शन्स करणार आहोत, वॉटर स्टीम याच्यावर पास करणार आहोत. 1270 केल्विन, 1270 केल्विन टेम्परेचरला आपण ही रिएक्शन्स करू. आणि ही रिएक्शन्स करत असताना आपण काय होणार आहे, कार्बनचं कन्व्हर्शन कार्बन मोनोऑक्साईड, कार्बन मोनोऑक्साईड प्लस H2 गॅस, इथेही आपल्याला वॉटर गॅस तयार होईल, वॉटर गॅस किंवा यालाच आपण काय म्हणतो, सीन गॅस. तर मग तुम्ही कोल घ्या किंवा हायड्रोकार्बन घ्या, तर याच्यापासून आपण हायड्रोजन गॅस प्रोड्यूस करू शकतो. आता या रिएक्शन्समध्ये बेसिकली काय आहे की ही रिएक्शन्स करत असताना हा जो कोल गॅस आहे, तर या कोल गॅसमधून जर आपण कोल गॅस जर आपण वॉटरमधून पास केला तर मोर हायड्रोजन गॅस काय होते, प्रोड्यूस होते. बघायला शक्यवास आहे. तर या सेशात जर आपण काय म्हटलं की पुन्हा जर आपण वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन म्हणतो आपण, आता याला नेक्स्ट आपण याच्यातली जे आहे ते आहे वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन. तर ही वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन आहे काय, तर हा जो कोल गॅस म्हणजे वॉटर गॅस तयार झाला, तर हाच वॉटर गॅस जर आपण स्टीम मधून किंवा वॉटर मधून पास केला तर पुन्हा म्हणजे कार्बन मोनोऑक्साईड गॅस जर पुन्हा कशामधून पास केला, या हायड्रोजन म्हणजे वॉटर मधून पास केला, तर याचं कन्व्हर्शन होते कार्बन डायऑक्साईड अँड H2 गॅस. मीन्स मोर अँड मोर हायड्रोजन गॅस इज प्रोड्यूस, आहे की नाही. तर दॅट इज कॉल्ड ॲज गॅस वॉटर गॅस शिफ्ट रिएक्शन्स असंही म्हणतात त्याला. म्हणजे आपल्याला जर मोर अमाऊंटमध्ये हायड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करायचं असेल तर हा जो वॉटर गॅस आहे तो वापस आपण कशामधून पास करायचा, वॉटरमधून पास करायचा, वॉटरमधून पास करायचा आणि तो कार्बन डायऑक्साईड आणि पुन्हा हायड्रोजन गॅस काय कराल, तयार कराल. तर अशा प्रकारे आपण या हायड्रोकार्बनपासून किंवा कोकपासून हायड्रोजनचं प्रोडक्शन्स करत असतो. ठीक आहे, आता या रिएक्शन्समध्ये प्रेझेंटली आपण जे प्रेझेंटली जे 77% नियरली आपण 77% जे हायड्रोजनचं प्रोडक्शन करत असतो, दॅट इज फ्रॉम द डायहायड्रोजन फ्रॉम द पेट्रोकेमिकल कंपाऊंड्स. पेट्रोकेमिकल कंपाऊंड्स म्हणजेच हायड्रोकार्बन्स, यांच्यापासून प्रोडक्शन करत असतो. त्याच्यानंतर 18% ऑफ हायड्रोजन्स आर प्रोड्यूस फ्रॉम द कोक. हे पेट्रोकेमिकल कंपाऊंड पासून प्रेझेंटली आपण
77% हाइड्रोजन गैस प्रोड्यूस करतो, 18% हाइड्रोजन गैस आपण कोक पासून प्रोड्यूस करतो, 4% हाइड्रोजन गैस आपण इलेक्ट्रोलिसिस करून तयार करत असतो। इलेक्ट्रोलिसिस म्हणजे जे आपण हाइड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करतो, तर हे सध्या आपण पेट्रोकेमिकल कंपाउंड पासून जास्तीत जास्त हाइड्रोजन गॅसचं प्रोडक्शन करतो। त्याच्यानंतर कोक पासून 18%, त्याच्यानंतर 4% इलेक्ट्रोलिसिस ऑफ एक्वियस सोल्युशन अँड 1% अदर सोर्सेस, बाकी 1% हायड्रोजन गॅस आपण अदर सोर्सेस पासून तयार करत असतो। तर सध्याची आपली जी हायड्रोजन गॅसची नीड आहे ती सर्वात जास्त आपण पेट्रोकेमिकल कंपाऊंड पासून कंप्लीट करून तयार करतो। इथपर्यंत समजलं तर हे झालं हायड्रोजनच्या प्रिपरेशन्स। नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण केमिकल रिएक्शन्स ऑफ हायड्रोजन्स पाहणार आहोत।